नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आता ह्या येत्या 10 ते 12 दिवसात बऱ्यापैकी सगळ्या विभागामध्ये द्राक्ष छाटणींना सुरुवात होते आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलेला मला गेल्या 5 ते 7 दिवसातला प्रश्न म्हणजे द्राक्ष बागेसाठी बेसल डोस जो आपण दरवर्षी परंपरागत पद्धतीने टाकत आलोय तो कोणता टाकू। या व्हिडिओमध्ये द्राक्ष बाग ज्यावेळेस आता तुम्ही छाटणार आहात आणि या छाटणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जो काही छाटणीच्या अगोदर बेसल डोस टाकायचा आहे त्या संदर्भात येत्या सीझनसाठी पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, तर चला सुरू करूया। नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष पिकासंबंधी मार्गदर्शन आणि योग्य सल्लागारासाठी आजच द्राक्ष शेतीतील सर्वोत्तम शेड्यूल ॲप वापरण्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन शेतकरी माझा ऑफिशियल हे ॲप डाउनलोड करा, त्यावरती आपला द्राक्ष प्लॉट लगेच रजिस्टर करा। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा आपण हा द्राक्ष बागेच्या छाटणीच्या 5-7 दिवस अगोदर बेसल डोस वापरत आलेलो आहोत आणि येत्याही काळानंतर बरेच शेतकरी तो वापरण्याचा प्रयत्न करत असतात, पण गेल्या 5-6 वर्षात किंवा 6-7 वर्षांमध्ये बदललेल्या परिस्थितीनुसार आपले बेसल डोस टाकण्याची पद्धत पण बदलत गेली। आपल्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे लिक्विड खतं कुठेतरी नवीन होती किंवा लिक्विड खतांच्या अगोदर आपल्याकडे रासायनिक खतांचा मोठा पर्याय उपलब्ध होता। अशा परिस्थितीमध्ये आपण 10-26-26 असेल किंवा 1840 असेल किंवा 24-24 असेल यासारख्या ग्रेडवरती आपण द्राक्ष बागा काढत आलोत, पण नंतर जसा लिक्विड खतांचा वापर आपल्या द्राक्ष शेतीमध्ये सुरू झाला, जो सुरुवातीला छाटणीच्या अगोदर जो आपण डोस टाकत होतो तो तसाच पुढे चालत आला आणि हा बेसल डोस किंवा सुरुवात छाटणीच्या अगोदर जो डोस टाकण्याची जी पद्धत होती ती खरं तर द्राक्षवेळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 2 छाटण्या होत असतात। ह्या छाटण्यांद्वारे की वेलीतलं जे काही स्टोरेज आहेत किंवा वेलीतले बरेच अन्नद्रव्य वाया जात असतात किंवा वेलीला परत स्टोरेज करण्यासाठी अन्नद्रव्यांची गरज असते, म्हणून हा बेसल डोसचा वापर कुठंतरी करत आलो आहोत। पण येत्या सीझनला बेसल डोस टाकताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या बागा समजा गळकुजीमध्ये 100% गेले आहेत किंवा गळकुजीनंतरमध्ये वाचल्यानंतर डाऊनीने 100% प्लॉट गेला आहेत आणि ते प्लॉट नंतर एप्रिलला तुम्ही छाटलेत आणि अशा बागा जर आता तुम्ही छाटणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुरुवातीचा जो बेसल डोस जो आहे तो थोडासा सुरुवातीला न वापरता जर मनी सेटिंग नंतर त्याचा जर वापर केला तर फायदेशीर गोष्ट ठरू शकते। आता बरेच द्राक्ष बागायतदार म्हणतील बेसल डोस टाकणं खरंच गरजेचं आहे का? शेतकरी बांधवांनो, ज्या द्राक्ष बागांमध्ये शेणखताचा वापर दरवर्षी एखाद्या शेतकऱ्याकडून होत असेल आपल्या बागेमध्ये, अशा शेतकऱ्यांनी बेसल खताचा डोस जो काही तुम्ही वापरत आहात हा न वापरताही तुम्ही पुढे जाऊन व्यवस्थित द्राक्ष बागा करू शकणार आहात। पण जर आता जर समजा जर पावसाळी वातावरण असेल तर आम्ही ह्या वर्षी किंवा गेल्या वर्षीच्या ज्या अनुभवातून आम्ही ज्या काही गोष्टी असतात तुमच्या मार्फत या व्हिडिओ सांगतो, जर गेल्या वर्षी जर एखाद्या प्लॉटमध्ये विग्रस खूप वाढ होणाऱ्या व्हरायटी आहेत, खूप शंडा चालणाऱ्या व्हरायटी, अशा व्हरायटींमध्ये किंवा अशा जातींमध्ये तुम्ही सुरुवातीचा जो बेसल डोस असेल तो वापरणं शक्यतो टाळायला हवं आणि हा बेसल डोस तुम्ही मनी सेटिंग नंतर जर वापरत असाल तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला तितक्याच प्रमाणात होऊ शकतो जितका छाटणीच्या अगोदर होणार आहे। पण मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही काय वापरणार आहात तर मग अशा वेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा SOP असेल यासारख्या खतांचा वापर करू शकता। पण नंतर जर आज तुम्ही सुरुवातीला बेसल डोस टाकणार नाही आहात आणि अशा परिस्थितीत छाटणी केली अचानक पाऊस जर उघडून गेला तर तुमचे फवारणीमध्ये एखादा स्प्रे कमी जास्त झाला तरी चालू शकेल, पण जर पाऊस उघडून गेला आणि पूर्ण थंडी वगैरे सुरू झाली अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 70% काम हे तुमच्या खत व्यवस्थापनावरती करायचं आहे, कारण गेल्या वर्षीचा झालेला पाऊस आणि जर यंदाच्या वर्षी जर पाऊस नाही झाला अशा परिस्थितीमध्ये थंडी लवकर चालू होईल, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला व्यवस्थित खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे। आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर जर छाटणीचा जर तुमची उशिरा छाटणी असेल तर अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीचा जो काही बेसल डोस असेल त्यामध्ये यारा कॉम्प्लेक्स असेल किंवा काही शेतकरी 1840 वापरत असेल किंवा
काय जे वापरत असाल तर अशा शेतकऱ्यांनी जर तुमची छाटणी लेट होत असेल किंवा लेट होणारी असेल किंवा त्यांचा फ्लावरिंग अवस्था एक ऑक्टोबर एंडिंगच्या आसपास किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात येणार असेल अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीचा हा बेसल डोस वापरायला हवा. पण ज्या शेतकऱ्यांनी जर येत्या एप्रिलला जर शेणखत वापरलं असेल किंवा आताही कुठेतरी शेणखताचा वापर असेल अशा शेतकऱ्यांनी बेसल डोसचा वापर नाही केला तरी चालू शकेल. शेतकरी बांधवांनो, येत्या द्राक्ष सीझनमध्ये आम्ही ज्या काही ह्या 2 ते 3 गोष्टींचा विचार करून ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला बेसल डोस टाकला नाही त्यांना मनी सेटिंग नंतर बेसल खतांचा वापर सांगतोय. त्यामध्ये यारा कॉम्प्लेक्स असेल किंवा मायक्रोन्युट्रन्टचा जो पूर्ण डोस येतो विविध कंपन्यांचा उपलब्ध आहे यशस्वी असेल मनी सेटिंग नंतर सांगतोय. पण जर हा सुरुवातीला बेसल डोस वापरला नाही गेला आणि अशा शेतकऱ्यांना फेल नंतर 12:61 सारख्या किंवा 52:34 सारख्या किंवा 0:60:20 सारख्या खतांचा आम्ही वापर शेंड्याची परिस्थिती बघून करण्याचं सजेशन करतो आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या वर्षीचा द्राक्ष सीझन आणि पावसाळी वातावरण ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याच अडचणी आपल्याला आलेल्या आहेत. पण त्याच वर्षीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आज गृहित धरून ह्या वर्षी जर तुमच्या खतांचं व्यवस्थापन करणार आहात तरी ही एक चांगली गोष्ट ठरू शकते. पण ह्या वर्षीची परिस्थिती जर आजपर्यंत 24 आज आपल्याकडे 26-27 सप्टेंबर आला आहे आणि ह्या दिवसापर्यंत गेल्या वर्षी भयंकर स्वरूपात पाऊस झालेला आणि मला नाही वाटत की येत्या काळामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा पावसाची शक्यता दिसते. अशा परिस्थितीमध्ये झाडामध्ये जी की गेल्या वर्षी गळकूज झाली आहे आणि ह्या गळकुजीमुळे सुरुवातीला जो काही खतानं वापरल्यामुळेच खूप शेंडा झाला ही जी कुठेतरी द्राक्ष बागायतदारांची मानसिकता तयार झाली आहे ती गेल्या वर्षीच्या परिस्थितीचा बरोबरही असू शकते. पण ह्या वर्षी जर पाऊस कमी झाला आणि थंडी लवकर चालू झाली अशा परिस्थितीमध्ये शेंडावाढीसाठी तुम्हाला व्यवस्थित प्रयत्न करणं गरजेचे ठरतील. आणि पुढे जर थंडी खूप झाली तुम्हाला साईजसाठी अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणून तुम्ही छाटणीच्या अगोदर जो काय बेसल डोसचा किंवा जो खतांचा निर्णय घेत आहात तो अतिशय काळजीपूर्वक घ्यायला हवा. नमस्कार.